मंडल कमिशनला तीन काम सांगितले। मी हे आता मुद्दा तुम्हाला जो सांगतोय तो जर चुकीचा असला तर मला दुरुस्त करावे, मी माझे शब्द माग घ्यायला तयार आहे। मंडल कमिशन गठित झाला, मंडल कमिशनला तीन काम सांगितले। आरक्षण बायका टाळ्या वाजू नका, गप्पा आण नका तुम्ही तिघ जण। अय भाऊ नंतर गप्पा आणू आपण कवर बी, आरक्षण थांबा जशी जवळ आले 24 डिसेंबरला ते आणायचं का नाही आपल्याला, मग गप्पा आण नका। तुमच्यामुळे दुसरे दोन चार जण माग पुढं बघते, कारण उन्हा त्याच्यासाठी बसलो की लेकराला आता आरक्षण देऊन त्याच्या अंगावर सावलीचं छत्र धरायचं आहे। लेकरं उन्हात पडू द्यायचं नाही, आता काही झालं तरी हरकत नाही, आरक्षण द्यायचं म्हणजे द्यायचं। मंडल कमिशनला तीन काम सांगितले। एक, ज्या जाती आरक्षणात घालायच्या त्या जातीची यादी करा, सावलीकडे पळू नका बरं का, मी लिंबा झाडाखाली येत असतो, सावलीकडे जाऊ नका, काही होत नाही थोड्या वेळाने। आले वा माघारी ओळून लगेच ते मराठीची एकजुट तशी झाली सध्या, खाली बस म्हणलं खाली बसते, वर बस म्हणलं वर बसते। अरे मराठ्यांच्या शांततेला शब्दाला सुद्धा किंमत आहे, एकदा शब्द दिला की मराठी मोडीत नाही। मंडल कमिशनला तीन काम सांगितले। एक, ओबीसीची यादी करा। दोन, जी जात आरक्षणात घालायची तिला मागास सिद्ध करा। तीन, ओबीसींची जनगणना करा। मंडल कमिशन यातलं एकही काम केलं नाही मायबाप मराठ्यांनो, एकही। 1923ची ओबीसीची यादी उचलली, 1931ची इंग्रजाने केलेली जनगणना उचलली, आणि व्हीपी सिंग सरकार समोर अहवाल ठेवला, लोकसंख्या 28% दाखवली। कायदा सांगतो लोकसंख्येच्या 50% आरक्षण दिलं पाहिजे, ओबीसींची लोकसंख्या 28% आरक्षण दिलं 14%।